परब साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही जेएनपीटी मध्ये सर्व्हिसला होता, त्यानंतर तुमची फार पूर्वीपासून जी इच्छा होती की बंगलो प्लॉट घेऊन घर बांधण्याची इच्छा म्हणजे स्वप्न पण होत. मी प्रदीप श्रीकृष्ण परब. आम्हाला दोघांना असं वाटत होतं की गावी आमचं एक स्वतःचं हक्काचं घर असावं, ते आम्ही शोधत होतो पण योग येत नव्हता. मी माझी मुलगा आणि सून, माझ्या सुरे म्हणून बाजूला मित्र राहतो, त्याचे मुलगा आणि सून हे दोघे कोकणात फिरावयास आलेले, तेव्हा त्यांना बोललो की असं असं आहे, तुम्ही येताना ते साईट बघा. सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट मला का आवडला तर इथे व्यवस्थिशीर प्लॉटची मांडणी, नंतर त्या प्लॉटमध्ये रस्ते, रस्त्यावर दोन्ही बाजूला ड्रेनेज सिस्टीम, अच्छा, लाईट, हे सगळं व्यवस्थित आखणी करून एकदम प्लॅनिंग करून बांधलेला प्रोजेक्ट आहे म्हणून मला हे फार आवडलं. इकडे दुसरं म्हणजे विविध तऱ्हेची झाडं लावली आहेत, आंबा, फणस, काजू, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं लावली आहेत, ती भारी मला वाटली. आणि त्यामुळे इकडे वेगवेगळ्या तऱ्हेचे पक्षी, आम्ही आता राहतोच आहे घर बांधून, सकाळी उठल्यावर एवढं सुंदर वातावरण वाटतं की पक्ष्यांचे आवाज, तो योग आला. योग पण यायला पाहिजे. एका वर्षातच घर झालं. आम्ही घरात वास्तुशांती पण केली, सगळ्यांना बोलवलं, सख्या मेवणानी 176 नंबर प्लॉट रामचंद्र आटले म्हणून. माझ्या मिसेसचे वहिनी आहे, तिचे सख्खे भाऊ दळी म्हणून, विनायक दळी, त्यांनी पण घेतलं. त्यांचं पण आता घर पूर्ण होत आलं प्लॉट नंबर 99 मध्ये. परब वहिनी नमस्कार. वनिता परब. मी माझ्या मुलाच्या म्हणजे गौरांगच्या लग्नाच्या वेळेला मी उखाणा घेतलेला. तो असा होता की कौलार घर, घरापुढे अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावनाजवळ जाई आणि प्रदीप रावांचं नाव घेते मी गौरांगची आई. एंट्रन्स पासून आत आलो की जो आतमध्ये रस्ते, लाल मातीचे रस्ते वगैरे बघून सगळे खुश झाले एवढे की आपण इथेच घर बांधायचं. आणि मग कोकण भूमी डेव्हलपर्सतर्फे प्लॉटची खरेदी वगैरे या सगळ्याबद्दल आम्हाला इतकं व्यवस्थित सहकार्य मिळालं, त्यामुळे आम्ही प्लॉट घेऊ शकलो. त्यामुळे खूप मस्त वाटतं आणि त्यामुळे माझं हे स्वप्नातलं गाव मला खूप आवडलं. अडाणींची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत, त्याच्यामुळे हिचा वेळ अगदी सुंदरच जातो. आणि संध्याकाळी आम्ही या प्लॉटमध्ये फिरतो आणि तुम्हाला सांगतो जेवण जिरते हे महत्वाचं आहे. इथे बाजूला छोटी अशी नदी वाहते, त्याच्या पाठीमागे तिन्ही बाजूला डोंगर आहेत. आता तर पावसाळ्यात तर सुंदर हिरवेगार डोंगर झाले आहेत, नदीला पाणी आहे, त्याच्या बाजूनी गार्डन डेव्हलप केलं आहे. एक महिन्याने 1.5 महिना इकडे राहतो, 15 दिवस तिकडे राहतो. माझा एकच मुलगा गौरांग परब म्हणून आणि सूनचं नाव हर्षदा परब. हे लोक खास बँगलोरवरना बरेच वेळा 15-15 दिवस इथे येऊन राहतात. अच्छा. आणि इथे वर्क फ्रॉम होम करतात. हा, दुसरं सांगायचं म्हणजे इथे 50-55 घरं कन्स्ट्रक्शन झालेले आहेत प्लॉटमध्ये आणि 12-15 जण राहतात कायमची. मग त्यांची मुलं शाळेत जातात, स्कूल बस येते आतमध्ये, नंतर आठवड्यातनं 3 कचऱ्याची गाडी येते नगर परिषदेची, ती सुका कचरा, ओला कचरा अशी वेगवेगळे घेऊन जाते. त्यामुळे या सोयी असल्यामुळे कसं राहायला अगदी छान वाटतं. सकाळी वॉकिंग, संध्याकाळी वॉकिंग सुद्धा करता येते आणि उंच सकल असल्यामुळे थोडं जरी म्हणजे 2-3 किलोमीटर जरी वॉकिंग केलं तरी छान वाटते, फ्रेश वाटते.